महत्वाची बातमी आहे भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी म्हणाले नाही असं पंकजा मुंडेंनी आता स्पष्ट केलेलं आहे मी पक्षाचं किंवा भाजपचं नाव घेतलेलं नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात बटेंगे तो कटेंगे यासंदर्भात पंकजा मुंडेंची ही प्रतिक्रिया आहे राज्यभरात जोरदार प्रचार जो आहे तो सुरू आहे स्टार प्रचारक म्हणून अनेक सभा घेत आहात यामध्ये एक समोर मुद्दा जो आलेला आहे तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचं जो विधान आहे किंवा योगी आदित्यनाथांनी ते वापरलेलं त्याला आपला कुठेतरी विरोध असल्याच्या चर्चा आहेत काही बातम्या तशा समोर येत आहेत काय नक्की स्पष्टीकरण येतात मी माझ्या राजकीय जीवनात कोणत्याही लहान कार्यकर्त्याच्या स्टेटमेंटवर उत्तर देत नाही हे कोण कौन कोणास म्हणाले याच्यावरही कधी उत्तर देत नाही योगीजी तर फार मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी मी बोलायचं काही कारण नाही मला तीन पत्रकार काल आले होते त्यांचे नावं वाटल्यास आता माझ्याकडे नाही मी विसरून जाते तीन पत्रकार आले होते आणि ते लेखी माझं म्हणजे प्रिंट मीडियाचे होते ते माझा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यांनी रेकॉर्ड पण केलं माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे त्यांनी विचारलं तुमचे कोणी नेते असं असं म्हणाले त्याच्यावर मी उत्तर दिलं त्यांच्याशी मी सहमत असायचं कारण नाही मी पक्षाशी सहमत नाही भाजपचं नाव देखील घेतलं नाही mm मी -hmm. पण त्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते छापलं कारण शेवटी मराठीचं इंग्रजी हिंदीमध्ये गेलं भाजपाच्या मताशी मी सहमत नाही असं मी म्हणले नाही आणि एवढं परिपक्व मी नाही की माझ्या पक्षाच्या मताशी मी असं दाखवेन mm -hmm. आणि त्यामुळे तसं म्हणले नाही त्यांनी मला वाटलं ते कोणा रॅन्डम एका स्टेटमेंट विषयी बोलताय आणि त्याच्यावर म्हटलं त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटशी मी सहमत असायचं गरज नाही मी कोणाच्याही म्हणले नाही आणि त्यांनी लगेच असं सांगितलं पंकजा मुंडे भाजपशी सहमत नाही